कोगनोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार जिल्हा अध्यक्ष आशा ऐहोळेंची ग्वाही. कोगनोळी सारख्या 15,000 लोकसंख्या असलेला गाव सुविधे वंचित असणे ही अत्यंत खेदजनक बाब असून जनतेला आरोग्याची मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणे ही काळाची गरज असून सदर केंद्र मंजुरीसाठी आपण शासन दरबारी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही बेळगाव जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा ऐहोळे यांनी दिली. कोणा रोगाच्या कोगनोळी ग्रामपंचायत दिलेल्या भेटी प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांना प्रजावाणी फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीची आवश्यकता व त्यासाठी गत 2 वर्षापासून केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती नारायण कोळेकर यांनी देऊन मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी उपस्थित कोगनोळी व भोज जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे व राजेंद्र वड्डर यांनी सदर मागणीस पाठिंबा व्यक्त करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विठ्ठल मुरारी कोळेकर, सचिन परीट, नितीन कानडे, युवराज कोळी, तातोबा कागले, बाबूराव औटे, संजय डुम, पीडीओ एस ए कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा पंचायत क्षेत्राचे मेंबर आमचे काका आलेले आहेत इथे, त्याचबरोबर भोज जिल्हा पंचायत क्षेत्राचे आमचे दादा राजेंद्र अण्णा पण इथे आलेले आहेत आणि बऱ्याचशा ग्रामपंचायतीच्या आता चालू असलेल्या नरेगा वर्क्स आणि ग्रामपंचायतींना व्हिजिट द्यायचा आजचा कार्यक्रम होता आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये कोगनोळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे. तर इथं सर्वात मोठी जी मागणी होती सर्व नागरिकांची असो किंवा आमचा प्रजावाणी संघ आहे यांच्याकडून की ती म्हणजे पी एस सी सेंटर जे आहे जवळजवळ 15,000 ते 19,000 लोकसंख्या असलेल्या ह्या गावामध्ये ह्या पंचायतीच्या क्षेत्रामध्ये एकही पी एस सी नाही आहे ही दुःखद घटना आहे ही माझ्या निदर्शनास आली आहे. तर जवळजवळ गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये त्यांनी अर्ज दिला होता डी सी साहेबांना. त्यानंतर कुठल्याही पद्धतीने डी सी साहेबांच्याकडून असो किंवा आमच्या जिल्हा पंचायतीच्या थ्रू असो कुठलाही त्यांना उत्तर न मिळाल्यामुळे थोडंसं नैराश्य आहे. तर मी त्यांना हेच विश्वास देते आणि हेच सांगते की जर आपण जो अर्ज दिला होता तो माझ्या निदर्शनास आलेला नाही आहे त्याबद्दल मी प्रथमतः तुमची क्षमा मागते आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच या गोष्टीसाठी जोरात असा जिल्हा पंचायत थ्रू आम्ही आवाज उचलून या कोगनोळी गावामध्ये एक सुंदर अशी पी एस सी निर्माण करायचं मी तुम्हाला वचन देते. पुढची गोष्ट अशी की ज्या ज्या वेळेला समस्या उद्भवतात त्या समस्या कागदावर मांडण्यापेक्षा त्या प्रत्यक्षात कशा येतील याच्याकडे आपला कल असला पाहिजे आणि याच्यासाठी आपण धडपडलं पाहिजे. कारण देहारी पलंगावरी एक आपण कथा सांगतो किंवा एक वाक्य म्हणतो त्या पद्धतीने अर्ज देणे गव्हर्नमेंटला हे तुमचं कर्तव्य आहे पण त्या अर्जाची पूर्तता करणे हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे समजून जो विढा उचललाय तो पूर्ण करायला आपण जाऊया. कारण जे काम पूर्ण होत नाही जोपर्यंत ते त्याच्या ह्याच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणजे त्याच्या मंजिलपर्यंत आपण म्हणतो ना जसं त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते काम अपूर्णच असतं. तर आज फक्त गावामध्ये आपला विचार आहे की पी एस सी व्हावं पण पी एस सी व्हायला ज्या काही रस्ते आहेत ज्या काही मार्ग आहेत ते छोटे असो मोठे असो त्याच्यावर चालण्याची आपली तयारी असणं गरजेचं आहे. जसं काका बोले किंवा दादा बोले कारण जनरल बॉडी मिटिंगमध्ये पण आपला आपण आवाज उचलला होता की पी एस सी व्हावं आणि त्याच्यानंतर पुन्हा हा विषय तिथंच रुळला आणि तिथं स्टॉप झाला. पण या गोष्टीला पुन्हा एकदा आवाज देऊन डी सी असो किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री रमेशण्णा जारकोळी असो किंवा आजचे गण सरकार कर्नाटक सरकारना मी हीच विनंती करते की ज्या ज्या गावामध्ये लोकसंख्या मोठी आहे आणि त्याला जर आपण बेसिक नीड किंवा जे मुख्य कर्तव्य जे आहे की लोकांना आरोग्य पुरवठा करणे जर ते आपल्याला करता येत नसेल तर आपण आपली कमकुवता तिथे दाखवतो हे आपल्याला सांगायची गरज नाही.